नमस्कार, मराठवाडा साथी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी प्राध्यापक योगेश शर्मा। आज आपण एका अशा व्यक्तिमत्वासोबत चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की येत्या 13 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या सिनेट निवडणुका पार पडणार आहेत, आणि मागील 5 वर्षांमध्ये ज्यांनी राज्यपाल नियुक्त असताना सुद्धा सभागृहामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम ज्या सिनेट सदस्यांनी केलं, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, वारंवार त्यांना न्याय देण्याचं काम गेल्या 5 वर्षांमध्ये प्राध्यापक सुरज दामरे यांच्या माध्यमातून झालेलं आहे। तर आज आपण थेट प्राध्यापक सुरज दामरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की सर, आपण मागच्या 5 वर्षांमध्ये राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य होतात आणि आता ही आपली पहिलीच वेळ आहे निवडणूक लढण्याची, तर ही निवडणूक प्रक्रिया नेमकी काय आणि आपण कुठल्या पॅनलवरून थांबलात आणि प्रक्रिया एकदम काय, थोडंसं आम्हाला माहिती सांगावी। सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, नमस्कार। जसं आपण आता सांगितलं की येत्या 13 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील सिनेटची निवडणूक होत आहे। सिनेटच्या निवडणूक ह्या वेगवेगळ्या गटामधून होत असतात, तर यावेळेस मी राज्यपाल नियुक्त, मागच्या वेळेस राज्यपाल नियुक्त सदस्य होतो, पण यावेळेस मी या निवडणुकीत पदवीधर गटामधून खुल्या प्रवर्गातून मी ही निवडणूक लढवत आहे। एकंदरीत या निवडणुकीमध्ये पदवीधरांच्या 10 उमेदवार असतात, ज्यामधली 5 उमेदवार ही खुल्या वर्गाचे असतात आणि 5 उमेदवार ही कास्ट कॅटेगरीमधून त्यांना निवडून दिलं जातं। आणि यासाठी या निवडणुकीला जे मतदार आहेत ते मतदार विद्यापीठातून पासआउट झालेले ग्रॅज्युएट्स जे असतात, ज्यांची व्यवस्थित रजिस्टर्ड नोंदणी विद्यापीठात आता सध्या आहे, मतदार यादीत ज्यांचं नाव आहे ते मतदार यादीतले उमेदवार पसंती क्रमांकाच्या नुसार यामध्ये ते मतदान करू शकतात। आणि येत्या 13 नोव्हेंबरला 8 ते 5 या वेळेमध्ये या निवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे, मतदान होणार आहे। तरी मी आपल्या या मराठवाडा साथीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करेल की खुल्या प्रवर्गातून पहिल्या पसंतीचा क्रमांक देऊन जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करावं। जसं की आपण दुसरा एक प्रश्न विचारलात की आपण कुठल्या पॅनलमधून ही निवडणूक कंटेस्ट करताय, तर समविचारी सगळे विद्यापीठ विकासाचे आणि विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यासाठी समविचारी लोक आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत। त्या माध्यमातून विद्यापीठ विकास मंचची स्थापना झालेली आहे आणि या विद्यापीठ विकास मंचच्या पॅनलमधून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। तरी आपल्या सर्वांना माझी या चॅनलच्या माध्यमातून विनंती असेल की विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून येणाऱ्या 13 नोव्हेंबरला आपण सभागृहात पाठवावं, जेणेकरून विद्यार्थ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, प्राध्यापकांचे प्रश्न हे प्राथमिक स्तरावरती त्यांना जे काही अडचणी असतील, त्यांच्या ज्या काही म्हणजे असुविधा होत असतील, त्या सर्व गोष्टीचं निराकरण केलं जाईल आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यायची आमची प्राथमिक भूमिका असेल आणि त्यांच्या मताला आम्ही 100% उतरू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने सभागृहात आणि विद्यापीठ स्तरावरती योग्य ती दखल घेऊन आम्ही वेळोवेळी आंदोलनही करू, वेळोवेळी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्याही मार्गाचा वापर करून विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठरवूनच विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडू। आपण सर, आम्ही आपल्या अनेक विषयांचा मी वार्ताखंड केलेला आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये आपण अनेक विद्यार्थ्यांची चर्चा असतील, कर्मचाऱ्यांची चर्चा असतील, आपण त्याबद्दल आंदोलन केले, पण 5 वर्षांमध्ये अशी आपली 5 कामं सांगा सर की जी कायम आठवण तुमच्या राहतील। प्रथमतः पहिलं काम मला आठवलं की जेव्हा मी नुकताच मी सिनेट सदस्य म्हणून जेव्हा माझी राज्यपाल कार्यालयातून नियुक्ती झाली आणि त्याच वर्षी विद्यापीठाच्या चुकीच्या परीक्षा पद्धतीमुळं जवळपास 95% विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले होते। चुकीची परीक्षा पद्धतीचा अवलंब हा विद्यार्थ्यांना जो फटका बसलेला आहे, तर त्या संदर्भात मी माझ्या वतीनं माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना याबाबतीत त्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती मी माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना दिली होती। यासाठी माझ्या पक्षाच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माझे नेते असतील, त्यांनीही सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की विद्यापीठ प्रशासन आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि विद्यार्थी या तिघांची मंत्रालयाच्या मंत्री महोदयांच्या शासकीय बंगल्यावरती बैठक लावून विद्यार्थ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे, विद्यार्थ्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागलेलं आहे,
तो प्रश्न मी प्राथमिकतेच्या स्वरूपावरती माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते तो प्रश्न निकाली काढला। हा प्रश्नाचं मला अत्यंत मला त्या म्हणजे गोष्टीचा खरच अभिमान पण आहे, गर्व पण आहे की आपण आपल्या एका पदाचा सिलेक्ट पदाचा आपण एवढा चांगल्या प्रकारे विद्यार्थी हितासाठी उपयोग करू शकतो याची मला त्यावेळेस जाणीव झाली। दुसरे आवर्जून सांगायला गेलं तर आपल्याला मी 5 वर्षाचा आलेख सांगायला गेलं तर तो कदाचित आपला वेळ पण कमी पडेल, पण प्रमुख जर काही सांगायला गेलं तर विद्यापीठ प्रशासनातल्या बरेचसे गैरकारभार जे होते ते गैरकारभार पण मी चव्हाट्यावरती आणून विद्यापीठाच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। दुसरी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी विद्यापीठाचे 3 जिल्ह्यामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र आहे आणि विद्यार्थ्याला उपकेंद्रामध्ये त्या त्या जिल्ह्यात उपकेंद्र असताना पण विद्यार्थ्यांना विद्यापीठात जावं लागतं, ही गोष्ट म्हणजे एक प्रकारे पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांवरती एक आर्थिक भुर्दंड लागणारी आहे, वेळेचा अपव्यय होणारी आहे। या दृष्टिकोनातून त्या त्याच उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी मी नेहमी आग्रही होतो आणि त्या दृष्टीनं बरेचसे प्रश्न बरेचसे विषय विद्यार्थ्यांचे मार्गी लावलेले आहेत। तसंच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाहायला गेलं तर त्यांची इलिजिबिलिटी कॅम्प असतील, त्यांचं पात्रताचे फॉर्म सबमिट करणं असेल तर त्या त्या विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये ती सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ की विद्या कर्मचाऱ्यांचा एकंदरीत पाहायला गेलं तर लातूर नांदेड ही रस्त्याची अवस्था दयनीय आहे। या म्हणजे ह्याच्यामुळे एका कामासाठी जेव्हा कर्मचारी लातूरहून नांदेडला निघाला दुर्दैवी काही घटना होऊ शकते आणि या अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण, ह्या गोष्टीचं महत्व विद्यापीठ प्रशासनाला पटवून देऊन त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या सगळ्या गोष्टी विद्यापीठ स्तरावरचे सर्व गोष्टी त्या त्या उपकेंद्रात व्हाव्यात ह्या गोष्टी मी प्राथमिकतेनं मांडल्या आणि त्याला बहुतांशी प्रमाणात मला यश भेटलेलं आहे। आणखी प्रामुख्यानं सांगायचं झालं तर PhD MPhilच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, परत बऱ्याचशा कॉपी प्रकरणात विनाकारण विद्यापीठाच्या चुकीच्या काही निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरना जो फटका बसत होता तो फटकाही बऱ्या प्रकारे आपण त्या विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय दूर केलेला आहे। कोविड काळात बऱ्याचशा अनियमितीच्या काळातून विद्यापीठात झालेला भ्रष्टाचार ही अनियमितता मी सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून ही लोकांसमोर आणून विद्यापीठातला कारभार चांगल्या प्रकारे पारदर्शक कसा राहील ह्या पद्धतीनं ही मी हे केलेलं आहे। आणि जे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या पैशावरती चालतं तर त्या पैशातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशाप्रमाणे भेटतील याचा आपण प्रामुख्याने विचार केलेला आहे। मान्य मागच्या 5 वर्षात मी अशा पद्धतीनं मला जेवढं शक्य होतं तेवढं केलेलं आहे। आणखीही बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रलंबित आहेत, 100% सगळे प्रश्न सॉल्व्ह झालेले नाहीत, त्यामुळेच यावेळेस पदवीधरच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून त्या पदवीधरांसमोर मला जायचंय आणि त्यांचे प्रश्न विद्यार्थ्याबद्दल जी विद्यापीठाबद्दल जी विद्यार्थ्यांमध्ये आणि पदवीधरांमध्ये अनास्था निर्माण होत चालली तो कुठेतरी समन्वय साधून विद्यापीठातून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावं, विद्यापीठातून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावं ह्या सर्व उपक्रम आगामी काळात राबवायचं मी मानस केलेला आहे आणि त्याचा प्लॅन पण तयार केलेला आहे। येत्या काळात जर आपण मला विद्यापीठात प्रतिनिधित्व करायची संधी दिली 13 नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या दिवशी तर मला हे उर्वरित काम पूर्ण करता येतील या निमित्ताने मी आपल्याला सांगू शकतो। एकूण मतदार किती आहेत आणि नेमकं ही प्रक्रिया कशी, म्हणजे जसं आपण आता सांगितलं पहिल्या पसंतीचं मतदान, तर नेमकं ही म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल एकूण मतदार किती आणि याची मतदानाची नेमकी प्रक्रिया कशी आहे? एकूण 4 विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे 4 जिल्ह्यामध्ये येतं, त्यामध्ये लातूर नांदेड परभणी हिंगोली या 4 जिल्ह्यातून पदवीधरांच्या मतदानासाठी या सिनेटच्या निवडणुकीसाठी 10,944 एकूण मतदार आहेत जे नोंदणीकृत आहेत। जिल्हा वाईज आपण पाहायला गेलं तर लातूरला तो काउंट लातूर जिल्ह्याचा जर पाहायला गेलं तर जवळपास 2400 मतदार या लातूर जिल्ह्यामध्ये आहे। शहराचं जर आपण लातूर शहराचं पाहायला जाऊ तर लातूर शहरामध्ये 2 मतदान केंद्र आहेत ज्यामध्ये दयानंद कॉलेज अ आणि ब या ठिकाणी पण त्या पदवीधरांचं मतदान होणार आहे आणि शाहू कॉलेजमध्ये पण 1 मतदान केंद्र त्या ठिकाणी आहे। औसा रेणापूर ह्या भागातील जे पदवीधर आहेत त्या सर्वांची मतदान नोंदणी आणि त्यांचं मतदान केंद्र हे लातूर शहरामध्ये आलेलं आहे आणि बाकी जिल्ह्याचा जर आपण विचार करू तर निलंगा या ठिकाणी महाराष्ट्र विद्यालयामध्ये पण 1 मतदान केंद्र त्या ठिकाणी आहे। चाकूरला भाई किशनराव देशमुख या ठिकाणी 1 मतदान केंद्र आहे। अहमदपूरला महात्मा गांधी विद्यालयात अ आणि ब असे 2 बूथ त्या ठिकाणी आहेत। नंतर उदगीरला आपण पाहिलं तर शिवाजी कॉलेज या ठिकाणी 1 आहे।
असं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मतदारांची व्यवस्था कशा प्रकारे होईल आणि कमीत कमी अंतर कापून त्यांना जास्तीत जास्त मतदानाचा टक्केवारी जी आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने योग्य त्या पद्धतीने नियोजन केलेलं दिसून येतंय। एकूण 4 जिल्ह्यात 34 बूथ आहेत मतदानाचे आणि त्या बूथवरती सर्व प्रकार पदवीधरांनी मतदान करायचं आहे। पसंती क्रमांकाचं मतदान असतं म्हणजे याचा अर्थ काय की एका उमेदवाराला पसंतीनुसार म्हणजे 1, 2, 3, 4, 5 जिथं आपण खुल्या प्रवर्गाची 5 उमेदवार आहेत त्या खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासमोर 1, 2, 3, 4, 5 असं आपण वेगवेगळी पसंती देऊ शकता आणि जे कॅटेगरीमधून आहेत त्यांच्यासमोर आपला पहिल्या पसंतीचा क्रमांक दर्शवू शकता। आता याच्यामध्ये बऱ्याचशा पदवीधरांना मतदानाचा कसं करायचं आणि मतदान कशा प्रकारे केलं जातं कोणतं मतदान व्हॅलिड होतंय आणि कोणतं इनव्हॅलिड होतं याबद्दल बरेचसे संभ्रम आहे। तर या संदर्भात एक मतदानांमध्ये एक अवेअरनेस निर्माण करण्यासाठी येत्या 2 दिवसात माझी वैयक्तिक भूमिका असेल की यासाठी मतदान प्रक्रियेबाबतचा एक व्हिडिओ मी माझ्या पद्धतीनं मी मतदारांसमोर घेऊन जाणार आहे जेणेकरून कुठल्याही मतदाराचं मत हे इनव्हॅलिड होणार नाही बाद होणार नाही आणि कशा प्रकारे मतदान करायचं असतं आणि कुठल्या चुका आपण टाळाव्या ह्या सगळ्या गोष्टी घेऊन एक व्हिडिओच्या माध्यमातून मी मतदारांसमोर जाणार आहे जेणेकरून मतदानाचा टक्काही वाढेल आणि ज्याने करून विद्यापीठात चांगले उमेदवार हे नेतृत्वासाठी किंवा प्रतिनिधी म्हणून उपलब्ध होते। आपण बघितलं की आताच प्राध्यापक सुरज धामरे यांनी आपल्यासोबत या येणाऱ्या 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकासंदर्भात विशेष असं माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि त्यासोबतच त्यांनी 5 वर्षांमध्ये केलेलं काम बऱ्याचदा याचं वार्तांकन मी सुद्धा केलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या साठी अनेकदा प्राध्यापक सुरज धामरे यांनी आंदोलने केली आहेत। कंबाईन पासिंगचा निर्णय ज्यावेळेस विद्यापीठाने घेतला खऱ्या अर्थानं हा जो विषय आहे तो देखील मार्गी लावण्यासाठी प्राध्यापक सुरज धामरे यांनी आंदोलन केलेलं आहे। त्याचं देखील वार्तांकन मी स्वतः मराठवाडा साथी न्यूजच्या माध्यमातून केलेलं आहे। तर ही नेमकी प्रक्रिया काय आहे, अवैध पद्धतीने कशा पद्धतीने मतदान होईल, वैध कशी होतील, निवडणूक प्रक्रिया कशी असेल, ही अशी सविस्तर माहिती आपल्यासोबत त्या प्राध्यापक सुरज धामरे यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे। मराठवाडा साथी न्यूज साठी मी प्राध्यापक योगेश शर्मा लातूर।